Good evening, ladies and gentlemen. We are tonight's entertainer. झालं काय की सकाळी यायचं होतं, सकाळी जरा उशीर झाला. का झाला तो सांगतो तुम्हाला आता. आता देवळात आलोय, श्री सातेरी भद्रकालीच्या मंदिरात पाया पडण्यासाठी. अगोदर दर्शन घेऊया, त्यानंतर उशीर का झाला ते सांगतो. बालपणातली एक सवय आठवली. आमची शाळा त्या काळी काहीतरी 9 वाजता हो 9 वाजता सुरू व्हायची, आणि शाळेत जाण्या अगोदर मी दररोज सकाळी मंदिरात येऊन पाया पडायचो, त्यानंतर शाळेला जायचो. आणि शनिवारची सकाळची शाळा असायची, त्यावेळी जरा लवकर उठून शाळेत जायला उशीर व्हायचा, म्हणून अगोदर शाळेत जायचो आणि नंतर शाळा सुटल्यावर मंदिरात परत पाया पडायला यायचो. हा पूर्ण आठवड्याचा दिनक्रम बालपणी ठरलेलाच होता. खरं सांगू तर मंदिरात कधी पण आलो ना तर वेळ कधी निघून जातो काय कळतच नाही, आणि कितीही वेळ जरी या शांत वातावरणात राहिलो ना तर मन भरत नाही. आजच्या या पवित्र दिवशी गावातील मंडळी वेळात वेळ काढून मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येतात. बर, आता त्याचं उत्तर की उशीर का झाला. दिवाळीच्या दिवशी सकाळी सर्वच जण फराळ खातात, मी पण खातो, पण काल रात्री जो फराळ खाल्ला त्यामुळे सकाळी उठायला उशीर झाला. आणि तो फराळ काय खाद्यपदार्थाचा फराळ नव्हता तर तो वैचारिक फराळ होता. दरवर्षी लक्ष्मीपूजन केलं जातं आणि बाजारात खूप गर्दी असते. आता गर्दी दिसत नाहीये, आम्हाला जायला थोडा उशीर झाला. हो, तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी प्रमाणे काय छान सजवली आहे ना बाजारपेठ आमची, खूपच सुंदर. यावर्षी थोडा उशीर झाला यार यायला. दरवर्षी कसे लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने सगळी माणसं बाजारात भेटतात, एरवी गर्दी असते आणि जास्त माणसं पण भेटतात, मित्रमंडळी पण भेटतात, पण आजच आम्हाला थोडा उशीर झाला त्यामुळे सगळे येऊन गेले, आता फक्त आम्ही राहिलो.
लक्ष्मीपूजन, जात्रा किंवा अजून असे थोडे ठराविक कार्यक्रम आहेत, त्यामुळे आमची भेट होऊन जाते. अरे हो, नोव्हेंबरच्या 27 तारीखला अरुंदेची जत्रा आहे, तर सगळ्यांनी यायचं. हात तरी दाखव. तशी आमची बाजारपेठ खूप मोठी आहे आणि माणसं पण खूप दिलदार आहेत. आणि माझं एक वैयक्तिक म्हणणं आहे की आमच्या बाजारपेठेत जवळपास 85% वस्तू जे आपल्याला लागतात ती भेटतात. हॅपी दिवाळी, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.